त्या गल्लीत प्रवेश करतानाच मधुकर किराणा मालाचं दुकान लागायचं. मधुकर जकाते यांच्या मालकीचं ते किराणा मालाचं दुकान होतं. त्याच्या आजोबांनी हे दुकान सुरू केलं होतं. किराणा दुकान असं नाव जरी असलं ना तरी तिथे रॉकेलपासून केळीच्या पानापर्यंत सगळ्या गोष्टी मिळायच्या. अहो शिवाय त्या गल्लीतल्या बायका उडदाचे पापड, सांडगे, शेवया अशा गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी विकायला ठेवायच्या. गोकर्णाची जानवेची जोडी सुद्धा तिथे मिळायची. एका हुशार पेपर विक्रेत्यानं तिथं आपले पेपर ठेवायची सुद्धा व्यवस्था केलेली होती. त्याच गल्लीतल्या गोडबोले भटजींनी त्याला पटवून इथे श्राद्धासाठी जेवणारे दोन ब्राह्मण मिळतील असा स्वतःच्या व्यवसायाचा फलक सुद्धा तिथे लावून ठेवला होता. मधु जकाते याच्या संकोची स्वभावाचा जेवढा फायदा उठवता येईल तेवढा त्या गल्लीतल्या प्रत्येक घरानं फायदा उठवलेला होता. पण ग्राहक हाच राजा आणि व्यवसाय वृद्धीसाठी सदैव हात पुढे कर हा त्याच्या आजोबांनी दिलेला मंत्र तो प्राणपणानं जपत होता. मयतवाला नाना उर्फ सरा लुटे हे त्या गावातलं एक अवलिया व्यक्तिमत्व होतं. त्याच्या नादाला लागायचं धाडस गावामध्ये कोणीही करत नसे. अहो बोलून बोलून माणसांना पटवण्यात आणि त्यांना फसवण्यात त्याचा हातखंडाच होता. मैतीसाठी लागणारं सामान विकण्याचं दुकान होतं त्याचं. त्याची लाकडाची वखार सुद्धा होती. त्याच्या चार पिढ्या हाच व्यवसाय करत होत्या. त्याच्याशी कोणी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या चार पिढ्या आम्ही पोहोचवल्यात बरं का, आमच्या नादाला नाही लागायचं अशा शब्दात तो धमकवायचा. त्यामुळे गावात त्याला माणसं दबकून असत. स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी नानानं चार पाच पोरं सुद्धा ठेवली होती. त्या पोरांचं काम एकच, 8-10 गल्ल्या असलेल्या त्या गावात चक्कर मारायची आणि गावात कोण ICU ते ॲडमिट आहे, कोण सिरियस आहे, कोण शेवटच्या घटका मोजतंय याची माहिती काढून आणायची आणि नानाला येऊन सांगायची. त्याच्या बदल्यात नाना त्यांना चहा नाश्ता द्यायचा. नानाला चिडवताना त्याचे मित्र यमराज स्टोअर्सचे मालक असं म्हणूनच चिडवायचे. नानाचं दुकान होतं गावाच्या बाहेर. त्याच्या नात्यातल्या एका पोरानं सुद्धा ह्याच प्रकारचं दुकान सुरू केलं होतं. पण नानाच्या दुकानापेक्षा त्या दुकानात स्वस्त मिळायचं सगळं सामान. त्यामुळे नानाच्या दुकानाकडे येणारं गिराईक त्या मुलाच्या दुकानाकडे जायला लागलं. त्यामुळे नाना झाला अस्वस्थ. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं नानाने मनावरच घेतलं. मधु जकाते त्याचा वर्गमित्र, अभ्यासात ढ म्हणून दोघंही प्रसिद्ध होते. 10वीच्या परीक्षेत अनेक वर्ष दोघांनी गाटांगळ्या खाल्ल्या आणि नंतर दोघांनी शाळा सोडायचा निर्णय घेतला. दोघांची दुकानं असल्यामुळे दोघांनी गल्ल्यावर बसायला सुरुवात केली. आता आपल्या व्यवसायासाठी मधूची मदत घ्यायची असा नानाने विचार केला. आणि एक दिवशी सकाळी नाना मधूच्या वाड्यावर गेला. काय आज यमराज इकडे कुठे आले? मधून नानाचं स्वागत केलं. काय करणार, धंदाले स्लॅग चाललाय राव. असू देत की, धंद्यात काय, धंद्याच अडवतार चालू असणारच. नाही ते मला माहिती की, पण गेले काही दिवस मी फक्त उतारच बघतोय राव. मधूच्या बायकोनं चहा समोर आणून ठेवला. दोघांनी कपातला चहा बशी तोडून फुरक्या मारत मारत चहा प्यायला. नाही मग नाना आज काय माझ्याकडे सहज आला होतास का काय? नाही सहज नाही रे बाबा, एक प्रपोजल घेऊन आलतो तुझ्याकडं व्यवसायाचं. अरे नाना मी समजलो नाही. नाना न समजण्यासारखं त्याच्यात काही नाहीच आहे ना. तू आणि मी पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालू करायचा. कशाचा? मधून एकदम चमकून विचारलं. अहो हे विचारताना सुद्धा मधूच्या अंगावर शहारे आले होते. नाही कसं आहे, सध्या माझ्याकडे काय भांडवल नाही नवीन उद्योग सुरू करायला. नसती आफत नको. नाही माझ्याकडे सुद्धा भांडवल नाहीच आहे. अरे मधून नसती आफत आपल्यावर यायला नको म्हणून उत्तर दिलं. नाही पण भांडवलाचा प्रश्न येतोय कुठं? भांडवलाचा प्रश्न येतोय कुठं? आणि कोणी मागितलं भांडवल? जे काय गुंतवणूक करायची ना ते गुंतवणूक मीच करणार. हो का? आणि मग मी काय करायचं? नाही तू फक्त जागा द्यायची. हे बघ, हे किराणा दुकान आणि राहतं घर सोडलं ना तर माझ्याकडे दुसरी जागा नाही आहे. म्हणजे जागा होती पण ती वाटणीत गेली भावाच्या वाटणीला. नाही पण मला मोठी जागा नकोच आहे ना, मला फक्त टेबल स्पेस पाहिजे. अरे बापरे, टेबल स्पेस? मग ती कुठे आणि कशी देणार?
अरे असा कसा येड्या बिझनेस म्हणतो हा, तुझ्या किराणा मालाच्या दुकानात जागा द्यायची मला? हो का? पण व्यवसाय कसला करणार? आज की पारंपरिक व्यवसाय माझा, हसत हसत नाना म्हणाला. तुला काय वेट लागलाय का नाना? हा, किराणा मालाच्या दुकानात मैतीचं सामान ठेवायचं का? अरे कुठे आहे भाऊ तू? हा, जग कुठं चाललंय राव? जागतिकीकरण वगैरे शब्द पेपर मध्ये वाचतो का नाही तू? हा, पुण्या मुंबईला जा, अरे मॉलमध्ये एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी घावत्या तिथं. नाही तिथे असतील मिळत नाना, पण किराणा दुकानात मैतीचं सामान हे काय माझ्या मनाला पटत नाही रे बाबा. आयला मधु चालू आहे केलंय का तू? हा, त्या गोडबोले पडजेचा इथं श्राद्धासाठी जेवणारे दोन ब्राह्मण मिळतील असा बोर्ड तुला लावायला जमतंय, आणि तो बोर्ड लावलेला तुला चालतंय बी, आणि आमचं प्रपोजल नाही चालत होय तुला. नानाच्या या बोलण्यानं मधू चपापला. नानाच्या ते लक्षात आलं. हे लक्षात आल्याबरोबर नानानं पुढचा डाव टाकला. मला सांगा, आधी श्राद्ध का आधी मयत? हे नाना, अरे याचं उत्तर बारकं पोरगं सुद्धा देईल. तुला माहिती आहे ना, मग चल मिळून काम करू आपण. मैतीच्या सामानाच्या आमच्या धंद्यासाठी तू तुझ्या दुकानात छोटीशी जागा मला द्यायची. मधून काहीही केलं हे प्रपोजल काही पटत नव्हतं. अरे अड्या तू बोर्ड लाव ना, इथं मैतीपासून श्राद्धापर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. काय बिघडतोय राव, फायदा तुझाच आहे ना त्याच्यात. तरीही मधुला ते पटतच नव्हतं. अरे इतर लोक तुला दुकानाच्या आतमध्ये जागा मागतात राव. जाऊ दे, मी तेवढी पण नाही ना मागत तुला. दुकानाच्या बाहेर तरी जागा देशील का? नाही. किती जागा लागेल तुला? मधून एकदम अचंबित होऊन विचारलं. हे बघ, एक तिरडी उभी करून ठेवण्या एवढी आणि एक मडक ठेवण्या एवढी जागा. तरीही मधुला काही केले हा तो विचार काही पटे ना. आपल्या दुकानाच्या बाहेर तिरडी ठेवली आहे, मडक ठेवलंय, लोक संशयानं बघतोय, बाहेर गर्दी जमतीये, अशी दृश्य मधुला डोळ्याच्या समोर दिसायला लागली. आणि त्या कल्पनेनं तो खूप अस्वस्थ झाला. नाही नाही, नको बाबा, मला नाही जमायचं हे. मधून स्पष्ट नकार दिला. आणि नानाला हेच हवं होतं. मधूचा अंदाज घेत नाना म्हणाला, हे बघ मग आता तुझ्या पुढं मी दुसरं प्रपोजल ठेवतो, नीट ऐकून घे. जसं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट असतं का नाही, तसं मी मैतीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं ठरवलंय. माणूस मिळाल्यापासून ते त्याच्या 14व्या दिवसापर्यंत सगळं मी करणार. आपली टीम हे तयार. उद्या गावात वर्तमानपत्रात न हँडबिल छापून पाठवणार आहे. माझा मजकूर बी रेडी आहे. मृत्यूची चाहूल लागताच त्वरित कळवा. स्वर्गवासी होण्याची संपूर्ण व्यवस्था माफक दरात केली जाईल. गंगाजलापासून रडणाऱ्या माणसांपर्यंत, अंत्यविधीच्या सामानापासून अंत्ययात्रेच्या गर्दीपर्यंत, रक्षा विसर्जनापासून काक स्पर्शापर्यंत, 14व्याच्या भोजनापासून दुखवटा काढण्याच्या आहेरापर्यंत सगळी व्यवस्था आम्ही चोख करू. नानांनी एका दमात त्याची योजना सांगून टाकली. मधूचं डोकं लागलं गरगरायला. कुणीतरी आपल्याला गरा गरा फिरवतोय, जमिनीवर आपटतोय असं मधूला वाटायला लागलं. हे बघ, आमच्या या स्वर्गवास सेंटरचा ना लोगो सुद्धा तयार आहे. हा हा, एका बाजूला रेड्याव बसलेला यम आणि दुसऱ्या बाजूला कावळा. मधूला हे सगळं डोळ्यासमोर दिसायला लागलं आता. हे बघ, तू तर मला तुझ्या दुकानात नाही पेज दिले. जाऊ दे, मी मात्र तुला नक्की बिझनेस देणार, लक्षात ठेव. मला? तू कसं काय बिझनेस देणार? सोपं आहे मधू, 10व्यापासूनचं तुझं काम सुरू करायचं. 10व्यापासून 14व्यापर्यंत स्वयंपाकासाठी जे जे सामान लागेल का नाही ते तू द्यायचं. मी तुला यादी देत राहणार, तू सामान द्यायचं मला. बरोबर एका महिन्याने सगळे पैसे तुला भेटणार. माझ्या टीममध्ये काम करतायत ना या सर्वाला हाच नियम लागू केलाय मी. आपला माल विकला जाणार या भावनेनं मधू चमकला. नाही पण तरी सुद्धा नाना, एका महिन्याचं क्रेडिट म्हणजे जरा जास्त वाटतोय नाही का? हे बघ मधू, गावातले पगारदार माणसं दोन दोन महिने तुझी उधारी नाही देत, त्याचं तुला नाही काय वाटत? हा, मित्रानं एका महिन्याचं क्रेडिट मागितलं तर राव. अरे नाही, म्हणजे तसं नाही नाना, मधूला यावर काय बोलावं हे लक्षात येईना. अरे लक्षात घे, एक माणूस देवाच्या घरी गेल्यानंतर सगळ्या विधीसाठी 14व्यापर्यंत साधारण 7000 रुपयाचा किराणा माल लागतो.
महिन्याला 7-8 जण गेले देवाच्या घरी का तुझा झाला ना 60,000 बिझनेस। नाना सराईत बिझनेसमन सारखं बोलायला लागला होता, पण हे मधूला पटलं होतं। हे बघ मी काय म्हणतो मधू, आत्ता आहे ना आत्ता तू मला 30,000 किराणा माल दे उधारीवर, एका महिन्यानंतर तुला पैसे देतो। मधून मान हलवली, दोघांनीही तोंडी करार केला। मधून बैठकीत लावलेल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या तसबिरीकडे बघितलं, त्यांना नमस्कार केला आणि पुढचं पाऊल टाकलं। नानानं भली मोठी किराणा मालाची यादी मधूच्या हातात ठेवली। उठता उठता म्हणाला, मी माणूस पाठवतो, उद्या दुपारपर्यंत तू सामान दे पाठवून। अहो आंघोळ करून मधू आनंदानं दुकानात आला। 11 नानाचा माणूस आला, सामान घेऊन निघून गेला। 40,000 आसपास बिल केलं होतं नानानं। मधू आनंदात होता एका महिन्यानंतर पैसे मिळणार म्हणून। किराणा दुकानात मैतीचं सामान ठेवायची बाला परस्पर टळलेली होती आणि त्याच्याशिवाय पैसे सुद्धा मिळणार होते आता। पण महिना झाला तरी नानाची भेट काही झाली नाही, नानाचा काही पत्ताच लागत नव्हता, माणूस पाठवला तरी नाना भेटत नव्हता। मधूचे पैसे तर अडकून पडले होते। एक दिवस मधू समक्ष त्याच्या दुकानात गेला। तिथं असलेल्या पोरानं नाना चारधाम यात्रेला गेलाय असं त्याला सांगितलं। 3-4 महिने काय नाना आता परत येणार नव्हता। मधू हताश मनानं परत येत होता। नानानं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काहीच केलेलं नव्हतं ना। वाटेत सरवट्याचं किराणा मालाचं दुकान लागलं। तिथे पाणी प्यावं आणि पुढे जावं असा विचार केला आणि मधू त्या दुकानात शिरला। नमस्कार झाल्यावर मधू त्यांना म्हणाला, नानाला पाहिलं का हो सरवटे तुम्ही? सरवटे म्हणाला, अरे महिना झाला त्याचा पत्ता नाहीये, 1 महिन्यापूर्वी आला होता माझ्याकडे किराणा माल न्यायला, त्यानं तो मैतीच्या कॉन्ट्रॅक्टचा उद्योग सुरू केलाय ना, माझ्याकडून घेऊन गेला 50,000 माल, अजून पत्ता नाहीये नानाचा। आता मात्र मधूला हसावं का राडावं हेच समजत नव्हतं। मधून मग सगळा वृत्तांत सरवट्यांना सांगितला। अहो सरवट्यांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं होतं। आपण समदुःखी आहोत याची परस्परांना जाणीव झाली। नानानं दोघांनाही गंडवलेलं होतं, दोघांनाच नाही नानाने नंतर कळलं गावात अनेकांना गंडवलेलं होतं। हताश मनानं मधू स्वतःच्या दुकानात परत आला। स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचं दुःख मधूला सतावत होतं। दिवस मात्र तसेच चाललेले होते। 6 महिने झाले नानाचा काही पत्ता लागला नाही। आपण नानाला पैसे दिलेत हे सुद्धा मधू विसरायला लागला होता। बऱ्याच दिवसांनी मधूचा मुंबईला गेलेला मित्र रामा दरोडे परत गावात आला। अहो शाळेत असल्यापासून एक गुंड मुलगा अशीच त्याची ख्याती। पण रामाचं रूप आता फार बदललं होतं। हातात अंगठ्या गळ्यात जाडजूड साखळी होती। बँकांसाठी तो वसुलीचं काम करत होता। त्याची भेट झाल्यानंतर मधून गप्पा गोष्टी करताना नानानं केलेला प्रकार त्याला सांगितला। रामाचा नानावर आधीपासून राग होताच, कारण लहानपणी नानानं रामाला खूप त्रास दिलेला होता। काळजी करायची नाही, मी तुला नानाकडनं पैसे मिळवून देणार म्हणजे देणार। अरे पण रामा नाना तर परागंदा झालाय। अरे होऊ दे गे परागंदा, तुला काय तुला पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना, मग ग बसायचं तू। उद्यापर्यंत तुझे पैसे तुला परत आणून देतो का नाही बघ मी। वेळ टाकलंय का रामा तुला? जसं समज तसं समज, पण पैसे तुला भेटणारच। मला मात्र वसुलीच्या तुकड्यातला 1 तुकडा बी नको, ध्यानात ठेव। रामानं त्याच्या 8-10 टार्गेट मित्रांना मुंबईहून हवापालटासाठी गावी आणलं होतं। ते टगे अक्षरशः राक्षसासारखे दिसत होते। सगळ्यांच्या हातात अंगठे आणि गळ्यात साखळ्या। रामानं मधूला आश्वासन दिलं आणि रामा निघून गेला। हा कसला वसुली करून देणार आहे? पैसे वसूल करायला नाना भेटायला तर हवा ना त्याला, असा विचार केला आणि मधू स्वतःच्या घरी निघून गेला। 2 दिवसांनी रामा मधूकडे आला। त्याला बघताच मधून चमकून बघितलं। मधूला वाटलं आता हा म्हणणार, क्षमा कर मला काही नाना भेटला नाही वसूल करता आले मला पैसे। त्याला क्षमा करायची तयारी मधून ठेवलेलीच होती। पण रामा मधूच्या गल्ल्यासमोर येऊन बसला, मधूकडे बघत हसला आणि म्हणाला, काम पत्ते झालेले आ। मधूला चक्कर यायची बाकी राहिली होती। त्यानं स्वतःला चिमटा काढून बघितला, आपण जागे होत का नाही हे चेक केलं। रामानं 100 रुपयाच्या नोटांची 4 बंडलं मधूच्या समोर ठेवली आणि म्हणाला, ए तुझे पैसे घे, आता इथनं पुढं असले उद्योग करायचे नाही, द्या ना ठेव। मधूच्या डोळ्यात पाणी यायचं बाकी राहिलं होतं।
त्यानं सावरत हातवारे करत समोरच्या चहाच्या दुकानात दोन स्पेशल अशी ऑर्डर दिली. समोर ठेवलेले पैसे मोजले, नगद 40,000 रुपये होते. वाफाळता चहा घेत मधू त्याला म्हणाला, रामा मानलं राव तुला, हे कसं काय जमलं हे तुला? अरे हे जमतं आम्हाला म्हणून तर बँकांनी आम्हाला वसुलीसाठी ठेवलंय ना. नाही पण नाना भेटला कुठे तुला? नाना कशाला भेटायला पाहिजे? अरे मग त्याच्या घरच्यानं दोन देऊन पैसे घाणलेस का काय? अरे नसती लफडी माझ्या मागे लागणार रे पोलिसांची, त्याच्या घरच्यांकडून कशाला पैसे घेऊ मी? हे बघ, मी कोणाला दमदाटी केलेली नाही, मी माझ्या युक्तीने पैसे मिळवलेत. कसली युक्ती केली? नाना ते आमचं सिक्रेट आहे. बाकीच्या गोष्टी तुला कशाला पाहिजे? तुला तुझे पैसे मिळाले ना, मग आता गबस की तू? नाही हे बघ देवा, तुला देवा रामाची शपथ आहे, मला सांग खरं सांग काय केलंस तू? शपथ घातल्यानंतर रामा जरा कावरा बावरा झाला. मधूच्या जवळ जात म्हणाला, ऐक ऐक, पण ऐकलेलं सगळं विसरून जायचं. हा मी जे काय सांगितलं ना ते सगळं विसरायचं. मी तुला सांगितलं नाही आणि तू माझं काय ऐकलेलं नाही. खरंच सांगतो, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, मी कोणाला नाही सांगणार. आता रामा बोलायला लागला, त्याचा आवाज बारीक होता. रामा म्हणाला, काय केलं? एक नामी युक्तीच चालवली म्या. माझ्या 8 टाक्या मित्रांना पोलिसाचा ड्रेस लावला घालायला, गावातल्या 15 श्रीमंत व्यापाऱ्यांची नावं काढली. रात्री 10 वाजता आमचे हे पोलीस आहेत ना गेले त्यांच्या घरी आणि त्यांना म्हणाले, त्या मैतीचं सामान विकणाऱ्या नानाला तुम्ही वळागता का? ते सगळे हो म्हणाले. मग हेनी विचारलं, किती वर्षापासनं वळागता? ते सगळे म्हणाले, 20-22 वर्ष ओळखतो. मग आमचे पोलीस त्यांना म्हणाले, चला चला आमच्या बरोबर, त्यो नाना स्मगलिंगच्या केसमध्ये अडकलाय, त्याच्या डायरीत तुमची नावं गावल्यात, त्यामुळं तुम्हाला चौकशीला न्यायला आलो आम्ही मुंबईला. असं आमच्या पोलिसांनी सांगितलं. ते व्यापारी लागले की थर्रा थर्रा कापायला, गयावाया बी करायला लागले, साहेब हित मिटवा अशी नवनी करायला लागले. मग आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यानं 15 जणांकडून प्रत्येकी 20,000 रुपये केले गोळा, 3 लाख रुपये जमा झाले. तुझे 40,000 तुला परत केले, 2,60,000 रुपये घेऊन आम्ही आता मुंबईला परत जाणार. एक दिवसात 2,60,000 कमवले बघ आम्ही, आता आणखीन काय पाहिजे आम्हाला? आता मात्र मधूला शब्द फुटत नव्हता. अरे पण हे सगळं बाहेर समजलं तर? मधून एक भाबडा प्रश्न रामाला विचारला, काही वाणार नाही. काय वाणार नाही लक्षात ठेव. अरे स्मगलिंग हा शब्दच असा आहे का व्यापारी चळा चळा कापायलाच लागतो, त्यामुळं ते काय त्यांचा थाबाड उघडणार नाहीत. चल येतो आता, गाडी तयार आहे आमची, बोलो मयतवाले नाना की जय. असा जय जयकार केला आणि रामा जपा 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 पावलं टाकत त्याच्या स्कॉर्पिओ गाडीकडे निघून गेला. मधू मात्र थिजल्यासारखा रामाकडे बघत उभा राहिला.